चला मित्रांनो, आज आपण परत एकदा आपली मॅजिक टॉक एक्झरसाइज करूया. जसं नाव आहे जादुई टॉक, तर ही एक्झरसाइज जादुई आहे ज्याने तुम्हाला बरेचसे फायदे होतात. आजची एक्झरसाइज परत नवीन शब्द घेऊन आहे, परत शब्द जे तुम्हाला रोजच्या जीवनात तुम्हाला वापरावे लागतात. हे शब्दसुद्धा तुमची व्होकॅबलरी आणि तुमची फ्लुएन्सी इम्प्रूव्ह करायला मदत करतील. आता स्क्रीनवर दिसणारे शब्दांचा वापर करून तुम्हाला बोलत राहायचं आहे, त्या शब्दांचा वापर करा आणि बोलत राहा. काही पण बोलत राहा जे तुम्हाला सुचते, ते मग ते बरोबर असो की चूक असो, हास्यास्पद जरी असलं तरी चालेल, पण बोला फक्त इंग्रजीत. तेसुद्धा तुमच्या हायएस्ट पॉसिबल स्पीडने, लिस्ट पॉसिबल स्टाफसहित. रेडी? तर मग आता करूया सुरू. युअर टाईम स्टार्ट्स. बोलत राहा फास्ट, जेवढ्या फास्ट बोलता येईल तेवढ्या फास्ट बोलत राहा, फक्त काही मिनिटांकरिता. प्रत्येक 10 सेकंदाने तुम्हाला दुसरे नवीन शब्द मिळतील. प्रयत्न करा त्या शब्दांचा वापर करायचा. बोलत राहा, बोलत राहा, थांबू नका. फक्त श्वास घेण्यासाठी थांबायचं आहे, अन्यथा कुठेच थांबायचं नाही आहे. बोलत राहा, बोलत राहा. जर एखाद्या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर त्याला सोडून द्या, पुढचा शब्द घ्या, अगोदरचा शब्द घ्या. बोलत राहा, थांबू नका, लक्षात ठेवा, थांबू नका. एक्झरसाइज झाल्यानंतर परत एकदा ते शब्दांचा अर्थ बघून घ्याल आणि परत ही एक्झरसाइज कराल. कारण जेवढ्या जास्त तुम्ही ही एक्झरसाइज कराल तेवढी तुमची फ्लुएन्सी वाढेल. करत राहा एक्झरसाइज, खूपच सोपं आहे. बस 5 मिनिटाची गोष्ट आहे आणि ती तुम्ही सहज करू शकता. काहीच खर्च नाही आहे. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही एक्झरसाइज करू शकता. म्हणून टाळू नका, करा. तीही सुद्धा जसं सांगतोय मी त्याच पद्धतीने करा. दिस विल ब्रिंग ट्रिमेंडस चेंजेस इन युअर लँग्वेज. बोलत राहा, थांबू नका, बोलत राहा. प्रत्येक शब्दाचा वापर, बोलत राहा. ट्राय, प्रत्येक शब्दांची पेअर फक्त 10 सेकंदासाठी मिळते तुम्हाला. म्हणजे फक्त तुम्हाला 10 सेकंदच त्या 2 शब्दाच्या बाबतीत बोलायचं आहे. इन ॲव्हरेज 5 सेकंद प्रत्येक शब्दाकरिता. किती सोपं आहे. बोलत राहा, फक्त थांबू नका, कुठे स्टॉप येऊ देऊ नका. अगोदरचं वाक्य संपायच्या अगोदरच नवीन वाक्य सुरू करायच्या तयारीत राहा. कंटिन्यू टॉकिंग, डोंट स्टॉप एनी वेअर फॉर एनी रिझन. जोपर्यंत मी सांगत नाही तुम्हाला कुठेच थांबायचं नाही. बस बोलत राहायचंय, बोलत राहायचंय. जेवढ्या जास्त फास्ट होऊ शकते बोलत राहायचंय. काही पण बोला, फक्त त्या शब्दांचा वापर होणे जरुरी आहे. शब्द तेच आठवतात ज्यांचा वापर आपण करतो, लक्षात ठेवा मित्रांनो. फ्लुएन्सी, स्पॉन्टॅनिटी, व्होकॅबलरी आणि भरपूर सारे फायदे होतात या एक्झरसाइजने, जर ती सिन्सिअरली केली तर. आणि एका ड्युरेशन करता, म्हणजेच रोज तुम्हाला करायचं आहे जसं मी सांगतो तसं. बोलत राहा, प्रत्येक शब्दाचा वापर करून बघा. याच्यानंतरही छोटे छोटे 2 सेशन आहेत, त्याच्या मधात कुठेच थांबू नका. ह्या एक्झरसाइजवरून पुढच्या एक्झरसाइजवर जायला कुठेच थांबू नका. कंटिन्यू टॉकिंग, यूज दिस वर्ड्स. आता कूलर सोबत बोला. कूलरच्या बाबतीत बोलायचं नाही आहे, कूलर सोबत बोलायचं मित्रांनो. बोला कूलर सोबत. कूलर तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही कूलरशी बोलत आहात. दोघांचेही डायलॉग्स तुम्हालाच बनवायचे आणि बोलत राहायचे फक्त पुढच्या काही सेकंदांकरिता. बोलत राहा, कीप टॉकिंग. फास्ट, ॲज फास्ट ॲज यू कॅन. जेवढ्या फास्ट बोलता येईल तेवढ्या फास्ट. लिस्ट पॉसिबल स्टॉप्स, म्हणजे फक्त श्वास घेण्याकरिताचे श्वास असायला पाहिजे, बाकी कुठेच तुम्हाला थांबायचं नाही आहे. प्रयत्न करा, कुठेच थांबवू नये. प्रयत्न करा, किती जास्त फास्ट बोलता येईल तुम्हाला तेवढ्या फास्ट बोलत राहा. फक्त पुढचे काही सेकंड बोलत राहा फास्ट. दिस गॉन अ चेंज अ लॉट ऑफ थिंग्स इन युअर लँग्वेज, इन युअर फ्लुएन्सी, इन युअर स्पॉन्टॅनिटी. तुमच्या फ्लुएन्सीमध्ये, तुमच्या स्पॉन्टॅनिटीमध्ये, तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडमध्ये, तुमच्या व्होकॅबलरीमध्ये, तुमच्या ऐन बोलते वेळीच वापरात येणाऱ्या व्होकॅबलरीमध्ये प्रत्येक गोष्टीत बदलाव येऊ शकतात. बोलत राहा फास्टर, कुठेच थांबू नका. मी बोलत असताना ऐकत राहा पण त्याच वेळेला बोलत पण राहा. आता सोल्जरसोबत बोला, सैनिकासोबत बोला. जणू काही सैनिक तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही सैनिकाशी बोलत आहे, तर दोघंही एकमेकाशी बोलत असताना दोन्हीही डायलॉग तुम्हालाच बोलायचे आहे. बोलत राहा, थांबू नका, कीप टॉकिंग, बोलत राहा. बस पुढचे काही क्षण आणि मग आपली एक्झरसाइज थांबून जाईल. म्हणून त्यामुळे बोलत राहा, जेवढ्या फास्ट बोलता आहे. ही एक्झरसाइज तुमच्यामध्ये बदलाव आणतील आणि ते सुद्धा मॅजिकल, जादुई बदलाव.
बोलत राहा, जेवढ्या जास्त जेवढ्या चांगल्या पद्धतीने बोलता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने, पद्धतीने इन द सेन्स फास्टर अँड कंटिन्युअस बोलत राहा. बस काही सेकंड, पुढचे काही सेकंड, 20 सेकंड्स रिमेनिंग ओनली. कीप टॉकिंग फास्टर. बोलत राहा फास्टर फास्टर बोलत राहा, जेवढ्या फास्ट बोलता येईल, लाउडर फास्टर कंटिन्युअस. बस काही सेकंड्स. सो दॅट्स इट फ्रेंड्स, स्टाफ हियर. अँड मला वाटते तुम्ही ही एक्झरसाइज चांगल्या पद्धतीने केली असणारच, जशी तुम्ही रोज करता. जर नसन केली तर ती करा, सिन्सिअरली करा. जरी सोपी वाटते, जरी स्टुपिड वाटते, परंतु ह्या एक्झरसाइजपेक्षा जास्त कोणचीच एक्झरसाइज तुमचा फायदा करणार नाही जर ती तशी केली जसं तुम्हाला सांगण्यात येते. म्हणून सिन्सिअर बना आणि स्वतःची इंग्रजी सहजतेने आपल्या कन्व्हिनियन्सने इम्प्रूव्ह करा. यूट्यूबचं चॅनल प्रवीण केंद्रेवर सबस्क्राईब करा, त्यानंतर झेड क्लबचा झेड मास्टर इंग्लिश ग्रुप जॉईन करा, आणि शक्य असेल किंवा आवश्यक असेल तर एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून त्यामध्ये माझा नंबर टाकून 9970454728 आपल्या मित्रमंडळींना, आपल्या रिलेटिव्हजला, जे तुम्हाला ज्यांची तुम्ही केअर करता त्या सगळ्यांना त्यामध्ये टाकून घर बसल्या इंग्रजी शिकणं सुरू करा. ते सुद्धा फ्री, ते सुद्धा सुरुवातपासून. थँक्यू व्हेरी मच.